बसून राहा, गाड्या येणार आहेत, गाड्यामध्ये बसून तुम्हाला आज महाशिवपुराणकथेला सुरुवात झाली आणि आजच्या दिवसाचा कार्यक्रम चांगला झाल्याच्यानंतर आत्ता रात्री 6 वाजल्यापासून सातत्यानं पाऊस आहे. किमान 50,000-1,000 भाविक भक्त या ठिकाणी मुक्कामाला थांबलेले. प्रचंड मोठा पाऊस झाल्यामुळं मंडपामध्ये पाणी शिरले, त्यामुळं भाविक भक्त बऱ्याच मोठ्या प्रमाणावर घाबरून गेलेले आहे. पण प्रशासन आणि आम्ही सगळे मिळून त्यांची व्यवस्था करतो आहे. होम गार्डन रिकामं केलेलं आहे, नागार्जुना पब्लिक स्कूल रिकामी केलेली आहे, कवट्याचा गुरुद्वारा रिकामा केलेला आहे आणि स्कूल बस असतील, पोलीस बस असतील, गुरुद्वाराच्या बस असतील, धर्मा ड्रायव्हर्सच्या असतील, या सगळ्या बसेसू त्या सगळ्या लोकांना आम्ही हलवणार आहोत. कोणी काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं, पोलीस अधीक्षकांशी माझं बोलणं झालं, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे. माझ्यासोबत दिलीप कंदकुर्ते आहेत, सुधाकर पाप आहेत, अनेक मंडळीच्या नावाचा कोण मिलिंद देशमुख आहेत, संजय घोगरे आहेत, सगळी मंडळी या कामामध्ये येते. पोलीस डिपार्टमेंटचे सगळे लोक या ठिकाणी कामामध्ये आहेत. महानगरपालिकेचे लोक देखील आलेले आहेत. पाणी काढून देण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात थोड्या वेळामध्ये पाऊस कमी होईल अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि कोणी भयभीत व्हायची गरज नाही, सगळ्यांची व्यवस्था या ठिकाणी 100% केली आहे.